तरी खोट तरी आई लव यू मला वाचून झालं आई शपथ डिलीट करीन. मताओ मतलब तुम्हारा घर है क्या? मतलब तुम्हारा अकेले का घर है? पीछे मताओ, पीछे मताओ. तुम क्या हीरोइन लग के गई क्या? तुम्हारे पीछे हूँ मैं शेमड़ी नागपोच. तू मला आवडतीस. माझ्या आई बाबांना पण मी आवडते. माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या आई बाबांचं पण माझ्यावर प्रेम आहे. लग्न करशील? हा, ते माझे आई बाबा करू शकणार नाही. मन धागा धागा जोडते नवा. खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कधी कुणाची मनं जिंकली नाहीत. जे काय आहे ते रियल आहे. म्हणूनच आपला स्वभाव बघूनच लोक आपली चाहते होतात. म्युझिक थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंदही राहून घेतो. आता लाईक आणि कमेंट सुद्धा लग्नाच्या आहेरागतच झालेत. तू दिली तरच मी देणार. आता तुम्हीच सांगा असं कुठं असत का? रॅपर विवर तसलं काय ना इकडं भैया गुन्हेगारी क्षेत्र ब्रो. आगले भाईलो कभी कल्टी लो काळ जात दुष्काळ पडलाय रे. दोस्ती तो बचपन में हुआ करती थी, अब तो बस मतलब रखते हैं सब. स्वप्न असतं मुलांचं आयुष्य. दिवसभर घरच्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटायचं आणि रात्री अर्ध्या वाटे सोडून गेलेल्या प्रेमासाठी रडायचं. दीदी कवा गावच्या बाहेर नाही गेली आणि साखर पुडा होऊन दुसऱ्या दिवशी दीदी स्टेटसला ठेवते माय वर्ल्ड बेस्ट हबी. अगं तुझ्या हबीने किती छब्या पटवली तुला माहित आहे का? मी सांगू का तुझ्या हबीची एक छबी? खरं सांगा मित्रांनो, कुणा कुणाला मा माझी मुलगी आवडते. नवराच राजासारखा भेटला. नतमस्तक आम्ही त्या चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिव छत्रपती. करायची हिम्मत ठेवता लपून सोबत फिरायची. ए तो मेरी तरफ देखो.
इतनी टेंशन में क्यों? मैं हूं ना,